रामकृष्णारी आज आपण संत तुकाराम महाराजांचा अभंग पाहत आहोत जाणे भक्तीचा जिवाळा रात धाणी सागमपानी सा सानी पामग सा याच्यामध्ये रे आणि ध वर्ग आहे परंतु आपण रेचा वापर केलेला आहे सौंदर्य वाढवण्यासाठी तर सुरू करूया आणि रे पासूनच या अभंगाची सुरुवात आहे रे 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 ग म प ग रे सा सा नि प म ग रे सा जाने भक्तीचा जिवाळा रे 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 ग म प ग रे सा सा नि प म ग रे सा जाने भक्तीचा जिवाळा सा 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 ग म ग सा तो चितैवाचा पपपानी सानी पा तो चितय माचा पपपानी नि सागर सा तो चितय माचा पुतळा पपपानी नि सागर सा तो चितय माचा तो चितय माचा तो चितय माचा पुतळा आता खालची ओळ परत सा 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 ग प म ग तो चितय माचा सा 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 ग म ग सा पपपानी सानी पा तुझी दैवाचा तुझी दैवाचा तुझी दैवाचा तुझी दैवाचा पापा पाणी नि सागर सानी रे तुझी दैवाचा पुतळा परत पहिली ओळ परत ऐसे नोही माझ्या मना रे 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 ग म ग रे सा सा नि प म ग रे सा ऐसे नोही देवाच्या प्रमाण घ्यायचंय हो का पंडित हो का पंडित हो का पंडित शहना हो का पंडित हो का पंडित हो का पंडित शहना ऐसे नोहे माझ्या मना रे 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 ग म ग रे सा सा नि प म ग रे सा ऐसे नोहे माझ्या मना नाम रूप जडले चित नाम रूप जडले चित परि सा ग ग रे रे नि रे सा सा रे नि सा नि प नाम रूप जडले चित त्याचा दास मी त्याचा दास मी त्याचा दास मी अंकित त्याचा दास मी सा 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 ग म ग सा पा पा पाणी सा नि पा 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 पाणी नि सा ग रे सा सेम वरचे जे अंतर आहे तसंच वरची जी ओळ आहे ज्याप्रमाणे घेतलेली आहे आणि तुकार म्हणजे नवगीत याची याचं नोटेशन देखील नामरूप प्रमाणेच घ्यायचं आहे आणि नोटेशन लिहून घेतलं की तुमच्या लक्षात येईल की कुठली ओळ कशी म्हणायची आहे धन्यवाद